रावरी तालुक्यातील रामपूर येथील उपसरपंच राहुल साबळे यांनी ग्रामपंचायतच्या मुख्य जलवाहिनीला नळ जोडून पाणी वापरले असा आरोप करत रामपूरच्या ग्रामसेवक प्रतिभा भरसाकळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता एकच खळबळ उडाली. राहुरी तालुक्यातील रामपूर येथील उपसरपंच राहुल रावसाहेब सावळे यांनी ग्रामपंचायतीच्या मुख्य जलवाहिनीला नळ जोडून पाणी वापरत असल्याप्रकरणी रामपूरच्या ग्रामसेवक प्रतिभा भरसाकळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामसेवक प्रतिभा भरसाकळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की आरोपी विद्यमान उपसरपंच राहुल रावसाहेब सावळे यांनी रामपूर ग्रामपंचायत मार्फत रामपूर गावाला शासकीय पाणीपुरवठा होत असलेल्या मुख्य जलवाहिनीला वंडर पाईप जोडून स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय पाण्याची चोरी केली आहे. दरम्यान उपसरपंच राहुल साबळे हे डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकार साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि ताराबाद महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब साबळे यांचे चिरंजीव आहेत. श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत, C24 तास, श्रीरामपूर. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.